मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच नालासोपारा नगरीत येणार। मनसेच्या वतीने जानेवारी महिन्यामध्ये कोकण महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नालासोपारात येणार आहे अशी बातमी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे। कोकण महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज नालासोपाराचा दौरा केला। यावेळेला अविनाश जाधव यांनी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बातचीत केली। वसई विरार महानगरपालिकेसाठी मनसे सज्ज आहे असे या दरम्यान अविनाश जाधव हे म्हणाले। पाहूया या संदर्भात अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले ते, कारण राज ठाकरे यांच्या येण्याने मनसेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक यांच्यामध्ये उल्हासाचं वातावरण पाहायला मिळते। पाहूया या दरम्यान अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले ते। तयार होण्याची गरज आहे म्हणून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कोकण महोत्सव या मैदानात आम्ही आयोजित करणार आहोत। या कार्यक्रमाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे आमच्या लाडक्या शर्मिला वहिनी हे सगळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि लोकांमधला जो करोनाची भीती आहे ती कमी करण्यासाठी आम्ही असं वाटतं की आव्हानच असेल की या कार्यक्रमाला विविध संस्कृती विविध भागातली संस्कृती आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। विविध भागातील खाद्य इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होणार आहेत। सो मला वाटतं ही एक मेजवानीच असेल ना वसई विरार वाल्यांकरता। येणाऱ्या काळामध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लवकरच लागणार आहेत, असं असताना मनसेची काय भूमिका असणार आणि मनसे किती उमेदवार रिंगणात उतरणार आहे, काय तयारी आहे मनसेची? मनसे पूर्ण ताकदीने उतरणार आणि मला कळेल की मनसे कशा प्रकारे ताकदीने उतरेल। एक चर्चा आहे सध्या की मनसे आणि भाजपाची युती ही वसई विरार नालासोपारातून होणार, त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की युती आघाडी या सर्व निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब घेतात। आम्ही आता एकला चरोरे याच पद्धतीने काम करतो आहे। युती झाली आघाडी झाली आम्ही सर्व दृष्टीने तयार आहोत। एकटा लढायची वेळ आली तर एकटा लढायला आम्ही तयार आहोत। जेमतेम किती उमेदवार आपण रिंगणात उतरणार आहात, काय तयारी? प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्याकडे आत्ता उमेदवार आहेत, पॅनल पडू द्या। एवढ्या लवकर या सर्व विषयात बोलण्याची घाई करण्यात मला वाटतं काही गरज नाही आहे। पॅनल सिस्टीम पहिल्यांदा वसईत येते, बरोबर आहे? सो आपण त्याचे पॅनल पडू द्या, मग पुढचे निर्णय घेऊ।